शंकरा भगवत पदाचार्य आणि श्रीकांची कामकोटी पीठम बदल श्री कांची कामकोटी मुलाम नाय सर्वज्ञ पीठम हे सनातन धर्माचे आणि वैदिक अभ्यासाचे गोतक मानलं जातं आदिशंकर भगवतपादार्य यांनी ख्रिस्त पूर्व चारशे ब्याऐंशी मध्ये याची स्थापना केली होती आदिशंकर पादाचार्य यांचा जन्म केरळ राज्यातील कालडी या ठिकाणी झाला होता कालडी गाव म्हणजे जिथून पूर्णा नदी वाहते ते गाव शंकराचे आजोबा म्हणजे विद्याधिराज एक नंबोद्री ब्राह्मण कालडीमधील एका देवळात पुजारी होते त्यांचा मुलगा शिवगुरु आणि सून आर्यंबा अपत्यहीन होते त्या तिघांनी मिळून वडकनाथ येथे अपत्य प्राप्तीसाठी पूजा केली आणि त्यानंतर शिवगुरु आणि आर्यंबा ह्यांना पुत्नरत्न प्राप्त झाला त्याचं नाव त्यांनी शंकरा असं ठेवलं रामायण पूर्व काळात सुद्धा वापरलं जाणार ज्या ज्योतिष शास्त्रविषयी अचूक गणित मानली जात होती त्याचप्रमाणे शंकराचा जन्म वैशाख शुक्ल पंचमीला झाला होता चक्रीय वर्षनंदन आणि कली पंचवीसशे त्र्याण्णव आपल्या ग्रेगोरियन कॅलेंडरच्या हिशाबाने बघायला गेलं तर ख्रिस्तपूर्व पाचशे नऊ वर्ष शंकरा हा लहानपणापासूनच एक अत्यंत बुद्धिमान बालक होता चार वर्ष वय असताना त्यानं पितृछत्र गमावलं पण तरी वयाच्या वर्ष पाचव्या वर्षी वर्� आईन त्याच उप करून घेतलं एकदा सकाळी ती बाय इतकी गरीब होती की तिच्याकडे फक्त एक आवळा होता जो तिने शंकराला भिक्षा म्हणून दिला शंकराने श्रद्धा अंतकरणानं काकुलतीने लक्ष्मीची कणकदार स्तोत्र आळवणी केली लक्ष्मी प्रसन्न झाली आणि त्या गरीब महिलेचे दरिद्र कमी करण्यासाठी सुवर्ण वर्षाव करून तिला दारिद्र्यातून मुक्त केलं वयाच्या आठव्या वर्षी शंकराचा पाय एक मगरीने धरला होता शंकराने संन्यास करायचं ठरवला आपल्या आईच्या संमतीने आणि आशीर्वादाने तो नर्मदेच्या काठी आपल्या गुरुंच्या शोधात निघाला श्री गोविंद भगवत पदाचार्य यांनी हा हुशार विद्यार्थ्याला आपला शिष्य म्हणून स्वीकार केला आपलं शिक्षण पूर्ण झाल्यावर श्री गोविंद भगवत पदाचार्य यांच्या आशीर्वाद घेऊन शंकरा अद्वैताचा प्रचार प्रसार करण्यासाठी भारत ब्राह्मणावर निघाला शंकराचा आई वडिलांना वर मिळाला होता त्याप्रमाणे शंकराचं अद्वैतावर आधारित ग्रंथावर प्रभुत्व मिळवलं होतं वेदव्यास त्याच्या समोर एक वृद्धाच्या रूपात प्रकट झाले आणि परीक्षा स्वरूप काही प्रश्न विचारले शंकराने त्या सगळ्या प्रश्नांची चोख उत्तर दिलेली पाहून वेदव्यास प्रसन्न झाले आणि शंकराला अजून सोळा वर्षाचं आयुष्य दिले जे शंकराने अद्वैताच्या प्रसार करण्यासाठी कच्छ कर केलं ह्या दरम्यान शंकराने पायी प्रवास केला क्रूर आणि हिंस प्राण्यांचे सामना आणि विहंगम निसर्ग सौंदर्य ह्या सगळ्याच्या अनुभूती आणि अनुभव घेतला उभा आडवा भारताचा प्रवास करताना कधी बरफछ पर्वत तर कधी अनेक नद्या पार केल्या शंकराने स्वतःला एक अद्वैताच्या गुरु म्हणून केलं अपार प्रवासात त्यांनी अद्वैतातून सनातन धर्माचा प्रचार आणि प्रसार केला केदारनाथ त्या गेल्यावर शंकराने योगिक समाधी घेतली ज्यातून ते कैलाशावर पोचले आणि शिवशंभूचा अनुग्रह घेतला शिवशंभूने त्याला पाच पटिक देऊन आदिशंकराला आशीर्वाद दिला हा योगलिंग बोगलिंग वरलिंग मोक्षलिंग आणि मुक्तलिंग असं म्हणतात आचार्यांनी हे पाचही लिंग पाच पवित्र तीर्थक्षेत्री स्थापन केली मुक्तिलिंग नीलकंठ नेपाळला आहे मोक्षलिंग दक्षिणेत चिदंबराला आहे इथे लिंगावर नित्य अभिषेक होतो वरलिंग केदारनाथ येथे आहे बोगलिंग कर्नाटकात तुंगभद्रीच्या काठी आहे आणि योगलिंग मात्र आचार्यांनी श्री कांची मुलाम नाय पीठ कांचीपुरम इथे आहे भारतभर पादप्रयाण करताना त्यांनी नास्तिकांना प्रश्न गुंतवून लोकांचे विचार आणि मत अद्वैत अद्वैतभोवती गुंफली आणि सनातन धर्माचा पाया पुन्हा प्रस्थापित केला त्याचप्रमाणे क्षणमत धर्म संहिताबद्ध करून पुन्हा प्रस्थापित केला जसे शिव आणि शक्तीची पूजा गणेश आणि कार्तिकेयाची पूजा विष्णू आणि सूर्याची पूजा संहिताबद्ध केली सनातन धर्म आणि अद्वैत वृद्धी ग्रंथ व्हावा आणि त्याच्या प्रचार प्रसार व्हावा म्हणून आचार्यांनी भारतात अनेक ठिकाणी केले सनातन धर्माच्या आणि अद्वैत तत्वज्ञानाच्या प्रचार प्रसार आणि सर्वत्न करण्यासाठी आपले चारही मुख्य शिष्य मुख्य क्षेत्रावर नेमून पाटल्यावर आचार्य मोक्षपुरी कांची येथे आले जिथे त्यांनी अंबा कामाक्षी देवीची आराधना केली आणि तिच्या पायाशी श्रीचक्र यंत्र रेखाटले या यामुळे कामाक्षी देवी त्यांच्यावर प्रसन्न झाले आचार्य मध्ये राहून कामाक्षीची पूजा करायला लागले आणि योगलिंगाची त्रिकाळ पूजा करू लागले काचीपुरमला ज्या पीठावर आदिशंकरा भगवत पदाचार्य स्वतः बसले होते आचार्य पीठ मुलाम नाय सर्वज्ञ पीठ ही सगळी पीठ सामान्यपणे कांची कामकोटी पीठ म्हणूनच थोडक्यात ओळखलं स्फटिक लिंगाला श्री चंद्रमौलेश्वर म्हणतात आणि त्या काळापासून त्यावर त्रिकाळ पूजा या पीठाच्या आचार्याकडून केली जाते हे लिंग आणि आदिशंकराचार्याच्या पादुका अजूनही कांचीच्या कामकोटी पीठात आहे गुरुपरंपरेने त्या पीठाच्या पहिल्या आचार्यांची आदिशंकराचार्यांच्या खऱ्या पादुकांची अजूनही विलक्षण विलक्षणाधारने पूजा केली जाते नमस्ते अस्तु भगवन विश्वे स्वराय महादेवाय त्र्यंबगाय त्रिपुराय त्रिगामिघाल कालाद्राय नीलकंठाय मृत्युंदाये स्वराय सदाशिवाय श्रीमन महादेव जमहा वार्षिक असतो तेव्हा अजूनही कामाक्षी देवी समोर जातात तिच्याकडे भक्तीभावाने एकाग्र होऊन पाहतात तिला घेऊन मंदिराच्या चारही मुख्य दरवाजे चार मुख्य रस्तावरना देवळाभोवती प्रदक्षिणा घालतात त्यांच्या मुख्य थांबा हा श्रीकांची कामकोटी मठासमोर असतो जिथे विशेष आरती केली जाते जगद्गुरु शंकराचार्य स्वामी यांना स्मरून जे मठामचे स्थापन करते होते ही प्राचीन प्रथा अजूनही तिथे पाळली जाते शंकराचार्यांनी जेव्हा त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची नेमणूक केली तेव्हा एक अतिशय तरुण मुलगा निवडला आणि त्याला नाव दिला सर्वज्ञातेंद्र सर्व ज्ञात मेंद्र यांचं शिक्षण जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत श्री सुरेश्वराचार्य यांना जबाबदारी सोपवली गुरुपरंपरा व्यवस्थेत सुरू राहील याची खात्री करून आचार्य त्यांचा देह ठेवायला वयाच्या बत्तीसव्या वर्षी तयार झाले त्यांनी ते मोक्षपुरी कांचीपुरम इथं केलं जेव्हा त्यांनी केदारनाथ येथे योग समाधी घेतली होती आणि शेवटची पूर्ण समाधी त्यांनी कांचीपुरममध्ये घेतली त्यांची ऊर्जा शक्ती अजूनही सुवर्ण विमानाखाली आहे हे विमान सन्निधीच्या मध्ये गायत्री मंडपाच्या मागे असूनही श्री कांची अंबा देवस्थान कांचीपुरम येथे आहे कुंभाभिषेकच्या वेळी ही सन्निधी सुद्धा पुनःपवित्र केली जाते सन्निधीच्या वर्चशिल्प श्री आदिशंकराचार्याच्या गुरु परंपरेचे दर्शन घडवते हे अगदी साहजिक नैसर्गिक आणि तर्कशुद्ध आहे की आदि शंकरा भगवत एवढ्या विद्वान विभूतीने स्वतःच्या मुक्तीसाठी मोक्षपुरी निवडली वर्षांपूर्वीची हा एक मेव गुरु परंपरेत पूज्य श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती शंकराचार्य स्वामी आठवे गुरु ज्यांना महापेरिवा हे नाव दिलं गेलं ते अडुसष्टवे आचार्य होते पूज्यश्री जयेंद्र सरस्वती शंकराचार्य स्वामी त्यांनी कालडी येथे आदिशंकराचार्य यांच्या नावाने कीर्तीस्तंभ बांधला शिवाय आदिशंकराचार्या नंतरचे तेच एक मेव होते जो कैलाश मानसरोवर येथे गेले आणि पूजा केली ते एकोणसत्तरवे आचार्य होते सनातन धर्मासाठी त्यांनी केलेले प्रयत्न अयोध्या येथील राम जन्मभूमी मंदिरासाठी पायाभूत ठरला श्रीकांची पीटा तिल आदी तिल श्री कांची कामकोटी मुलांनाय सर्वज्ञ पीठातील आदिशंकर गुरुपरंपरेतील जगद्गुरु पूज्य श्री शंकर विजयेंद्र सरस्वती शंकराचार्य स्वामी हे सत्तरवे आचार्य आहे सनातन धर्म आणि अद्वैताची तत्वांची परंपरा जी आदिशंकरा भगवतपदाचार्या यांनी आपला आयुष्य वेचून राखली ते अजूनही तशीच राखली जात आहे जय जय शंकर हर हर शंकर